नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. आणि आत्ता मी घेऊन आलेली आहे पुण्यामधल्या कोरोना प्रादुर्भावाचे सगळ्यात महत्त्वाचे लाईव्ह अपडेट्स. जसं आपल्याला कळलं, काल पुण्यामध्ये 2 व्यक्तींना कोरोनाची जी त्यांची टेस्ट होती ती पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यांच्यावरती नायडू रुग्णालयामध्ये, महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पण नेमकं पुण्यामधलं महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन या सगळ्यावरती काय, कुठल्या उपाययोजना अंमलात आणणार आहे, कशा पद्धतीचे सर्व प्रकारचे त्यांचे सगळे प्लॅन्स असतील आगामी काही दिवसांसाठी, या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी पुण्याच्या विभागीय आयुक्तामध्ये एक महत्त्वाची बैठक आज सकाळी पार पडलेली आहे. आणि या बैठकीनंतर नेमके काय काय निर्णय घेण्यात आले, पुढच्या काही दिवसांमध्ये पुणेकरांना कुठल्या कुठल्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे, कुठल्या गोष्टी या कटाक्षाने पाळाव्या लागणार आहे, या सगळ्याची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत लोकमतच्या वरिष्ठ पत्रकार सुषमा नेहरकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया, नेमकं काय काय करावं लागणार आहे पुणेकरांना. आजच विभागीय आयुक्तांनी या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतली. आज मेगा बैठक घेण्यात आली या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. जिल्हाधिकारी असो, पोलीस प्रशासन असो, दोन्ही महापालिकेचे आयुक्त, PMRDA आयुक्त, सर्व प्रशासनाने आज एकत्र मेगा बैठक घेतली. या संदर्भामध्ये पुण्यातनं काल 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्या 40 रुग्णांनी, 40 लोकांसोबत त्यांनी दुबई प्रवास केला होता, त्या 40 लोकांची ही यादी प्रशासनाने आयडेंटिफाय केलेली आहे. तसंच ह्या 2 रुग्णांनी मुंबई पुणे हा एका ओला टॅक्सीने प्रवास केला होता. तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ओला टॅक्सी ड्रायव्हरला देखील काल आज सकाळी नायडू रुग्णालयात खबरदारी म्हणून ॲडमिट करून घेतलेलं आहे. प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून पुणेकरांनी किंवा जिल्ह्यात इतर काही जिल्ह्यातले हे 40 नागरिक होते जे दुबई प्रवास करून आलेत, वर्ल्ड रूट करून आलेत, त्या त्या जिल्ह्यातल्या प्रशासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यांमध्येही खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच या 40 रुग्णालयांशिवाय विभागीय आयुक्त कार्यालय पुणेकरांना किंवा इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्तांनी 5 जिल्ह्यांमध्ये गर्दीच्या ठिकाणी जायला नागरिकांना टाळायला सांगितलंय. होळी असो, सण सुधी असो, किंवा आठवडे बाजार असो, किंवा इतर ठिकाणी गर्दी कार्यक्रम असतील तर ते शक्यतो टाळण्याचे आवाहन केलेलं आहे. तसेच आपले वैयक्तिक स्वच्छतेबाबतही सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रशासन सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबद्दल 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असले तरी पुणेकरांनी किंवा इतर जिल्ह्यातल्या नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. प्रशासनाच्या वतीने अत्यंत कडक उपाययोजना सुरू आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये जवळजवळ 207 आयसोलेटेड वॉर्ड तयार करून ठेवण्यात आलेले आहेत. प्रशासन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. काही यातले महत्त्वाचे अपडेट्स, धन्यवाद करतो सुषमा मॅडम, पण त्यातले काही महत्त्वाचे अपडेट्स असे आहेत की पुणे शहर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका इथे जवळपास 207 बेडसाठी आयसोलेटेड बेड तयार करण्यात आलेले आहेत. तशा पद्धतीचे काही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे स्वतःमधले सिमटम्स आढळले किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना आढळले तर तात्काळ तुम्ही प्रशासनाशी संपर्क करा. त्याचप्रमाणे 5 महत्त्वाची पथकं तैनात करण्यात आलेली आहे. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन अशी 5 महत्त्वाची पथकं निर्माण करण्यात आलेली आहेत. जसं आपल्याला मगाशी मॅडमने अपडेट दिलं त्याप्रमाणे ती जी संबंधित 2 व्यक्ती आहेत त्यांच्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा तपासणी सुरू आहे. मागच्या 7-8 दिवसामध्ये त्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या महाविद्यालय, त्यांच्या कार्यालयातले असो किंवा इतर जे काही लोक त्यांच्या संपर्कामध्ये येत आहेत त्यांची सुद्धा तपासणी सुरू आहे. अशा पद्धतीचा प्रादुर्भाव कोणाला झाला का, कोणाला संसर्ग झाला का, अशा पद्धतीची सर्व चाचणी सध्या पुण्याचं प्रशासन घेत आहे. पण नागरिकांना पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही स्वच्छतेसंबंधी, हात धुण्यासंबंधी, खोकला आल्यानंतर, शिंका आल्यानंतर स्वतःची काळजी घ्या. असे कुठलेही सिमटम्स स्वतःमध्ये आढळले, तुम्ही जर बाहेरच्या देशातून आला असाल तर तेव्हा आवर्जून डॉक्टरांकडे जा. त्याचसोबत डॉक्टर असोसिएशन सोबत सुद्धा जिल्हा प्रशासनाने संपर्क साधलेला आहे. जर तुमच्याकडे एखादा सर्दीचा, खोकल्याचा रुग्ण आला आणि तो जर बाहेरच्या देशांमधून आलेला असेल तर त्याची तात्काळ माहिती ही प्रशासनाला द्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. एकूण पुणे जिल्हा प्रशासन आत्ता तरी सज्ज दिसतंय आणि जास्तीत जास्त हा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी प्रशासनाच्या सगळ्या टीम सज्ज झालेल्या दिसतात. याबद्दलचे लाईव्ह अपडेट्स बघण्यासाठी लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकमत.com. नेहा सराफ आणि सुषमा नेहरकर शिंदे, लोकमत पुणे.